हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल इंग्लिश फॉर एव्हरी वन माय नेम इज निश तरकसे फोकस ऑन द ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम हाऊ टू राईट द ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम ह्याचं आपण कशाप्रकारे लेखन करायचं हे आपण पाहणार आहोत ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम ॲप्रिशिएशनलाच आपण रसग्रहण असं मराठीमध्ये म्हणतो आणि एखाद्या कवितेचं रसग्रहण म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते कशाप्रकारे लेखन करायचं आहे हे सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघूया टाय तुमच्या स्क्रीनवर बघा ॲप्रिशिएशनचे आठ पॉईंट दिसतात आणि हे ॲप्रिशिएशन ऑफ आप द पोएम हा नव्याने एक क्वेश्चन थ्री बी मध्ये दिलेल्या कवितेवर आधारित हा नवा एक प्रश्न आहे आर्याकडून सर दिलेला आहे हा प्रश्न विद्यार्थ्याला परिचयाचा नसला तरी दोन वर्षापासून हा सिलेबसमध्ये नव्याने ॲड केलेला आहे आता त्याची उत्तरे कशी द्यायची हे आपण बघणार आहोत चला सुरुवात करूया तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ते आठ पॉईंट दिसतात हे आठ पॉइंटच्या आठ मुद्द्याच्या आधारे तुम्हाला रसग्रहण करायचं आहे ॲप्रिशिएशन करायचं आता थोडक्यात ॲप्रिशिएशन रसग्रहण म्हणजे काय असतं ते आपण जाणून घेऊ ॲप्रिशिएशन म्हणजे एखाद्या कवितेची रचना त्याचा विषय त्याचा आशय कवितेत मांडलेले विचार भावना प्रसंग शब्दयोजना भाषाशैली भाषिक अलंकार ही काही वैशिष्ट्ये असतात आणि ही वैशिष्ट्ये ओळखून त्याचा उत्तम गुणांचा आस्वाद घेणे म्हणजे त्याचा आनंद घेणे आणि कवितेला आनंद देणाऱ्या विविध घटकाचे अंगाचे वर्णन करणे आणि त्याच्यावर त्या कवितेचा तुमच्यावर पडलेला प्रभाव आणि त्यात कोणकोणती कुन गुणवैशिष्ट तुम्हाला आवडलीत ही सगळी गुणवैशिष्टचे तुमचे विचार तुमच्या भावना ह्या सगळ्या कवितेतला जाणून तुमच्या शब्दात व्यक्त करणे ह्याला म्हणायचं ॲप्रिशिएशन ह्यालाच म्हणायचं रसग्रहण चला पहिला पॉईंट पहिला मुद्दा टायटल आता टायटलला आपण मराठीमध्ये माहिती आपण काय म्हणतो शीर्षक आणि कवितेचं शीर्षक फक्त इथे लिहिणं अपेक्षित आहे टायटल ऑफ द पोएम आपण पहिल्यांदा अप्रिशिएशन घेतोय आपल्या पहिल्या पोएमचं अ टिनेजर प्रेअर तर ह्याचं टायटलच आहे कवितेचं शीर्षक आपल्याला माहितीच आहे अ टीनेजर प्रेयर हे शीर्षक आहे ओके ह्याला तुम्ही अशा प्रकारेही लेखन करू शकतात तर टायटल ऑफ द पोएम इज टिनेजर प्रेअर नेक्स्ट दुसरा पॉईंट पोएट म्हणजे या कवितेचा ज्या कवितेचं आपल्याला ॲप्रिशिएशन करायचं आहे त्या कवीचं किंवा पोएट्रेस म्हणजे कवित्रीचं कवी किंवा कवित्री या दोघांपैकी जो कोणी असेल त्यांचं नाव लिहायचं आहे आणि हे दोन्ही नसतील तर ॲनोमस म्हणजेच अननोन अज्ञात असं आपल्याला नमूद करायचं आहे व्यक्तीने लिहिली ती कविता कोणत्या व्यक्तीने लिहिलेली नसेल तर अननोन असं व्यक्त करून आपल्याला तिथं लिहायचं तिसरा पॉईंट रायम स्कीम आता रॅम्स रायम किम रायम्स म्हणजे यमके हे तुम्हाला माहीतच आहे आपल्याला रायमिंग वर्ड्स माहिती आहेत रायमिंग वर्ड्स कशी लेखन करायची हे आपल्याला माहीत आहेत जरी माहिती नसले तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया आपण आता रायम्स म्हणजे यमक एवढं तर कळालं कवितेतील प्रत्येक ओळवीच्या अखेरीस येत असतात ही सगळी यमके म्हणजे वर्ड्स दॅट अपियर ॲट दी एंड ऑफ द लाईन अँड देअर साऊंड्स आर सेम म्हणजे त्याचे ध्वनी त्याचे उच्चार हे सारखे असतात उदाहरणार्थ तुमच्या स्क्रीनवर बघा दिसतात ब्लो स्नो ब्लो स्नो सेम साऊंड वे डे वे डे याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की कुठल्याही कवितेमध्ये सेम साऊंड असणारी त्या स्टँडाच्या शेवटच्या लाईनमध्ये अशी काय रायम्स असतात यमके असतात आणि ती तुम्हाला शोधायची अँड त्याच्यासोबत सेम साऊंड होणारी म्हणजे त्याचाच त्या एखादा डे सारखा समजा सपोज डे आहे डे सोबत मॅच होणारा साऊंड कोणता आहे वे आहे आणि हा वे मॅच विथ द डे सेम साऊंड येते दोघांचे आणि ह्यालाच आपण मग रायमिंग वर्ड्स असे म्हणतो आणि रायमिंग वर्डची रचना ह्या विशिष्ट कडव्यात येत असते आणि मग विशिष्ट नमुन्यात येत असते या नि विशिष्ट नमुन्यात आल्यानंतर या नियमित यमक योजना असते त्यांची म्हणजे सा स्कीम असते स्कीम कशी असते आपण बघू बघा या कवितेची पहिली स्टँडा तुमच्या स्क्रीनवर दिसते या कवितेच्या पहिल्या स्टँडामध्ये शेवटचा वर्ड आहे बिगनिंग बिगिनिंग्स त्याला आपण ए म्हटलं आता हा ह्याच्यासोबत मॅच होणारा कोणता सेम साऊंडचा सा वर्ड्स आहे का आपण ते शेवटच्या लाईनला बघूया मेक मॅच होत नाही आणि म्हणून तो वेगळा डिफरंट साऊंड आहे त्याला आपण बी म्हणतोय ए बी नाव थर्ड लाईन चूज हाय ही मॅच होत नाही त्याला सी म्हणतोय अँड नाव फोर्थ टेक टेक सेम साऊंड विथ द मेक मॅचिंग होते त्यांनी दोघांची म्हणून त्याला आपण बी म्हणलं ह्याला म्हणायचं ना पंधरा एम स्कीम कशा असतात ए ए बी बी सी किंवा ए बी सी बी असंही असू शकतात आणि हे अशा अक्षराचा उपयोग करून लिहायचे असत आणि जर कुठं यमक योजना नसलीच मुक्तछंद एक प्रकार असतो त्याला आपण इंग्रजीमध्ये फ्रीवर्स असे लिहायचे एक तुम्ही स्कीम, तर तुम्ही रायमस्कीम मॅच झाली शोधायची सापडले तर ठीक आहे नाही सापडलं तर त्याला मुक्तछंद म्हणजे फ्रीवर्स असे लेखन करायचे ठीक आहे ओळव्या आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे फेवरेट लाईन फेवरेट लाईन म्हणजे एखाद्या कवितेतली आवडली तुमची वळ किंवा पंक्ती जी तुम्हाला जी आवडली लाईन ती लाईन तुम्हाला फक्त इथं लेखन करायची या कवितेमधली कुठली लाईन आवडली असेल तर ती लाईन तुम्हाला लिहायची आहे ठीक आहे तुम्ही कुठलीही लाईन लिहू शकतात त्याला बंधन नाही तुम्हाला आवडणारी हवी ती थी। ठीक आहे पुढे आपण वळूया नेक्स्ट दुसरा मुद्दा थीम और सेंट्रल आयडिया हा खूप महत्त्वाचा विषय आहे ह्याला दोन गुण आहेत या ॲप्रिशिएशन ऑफ द पोएममध्ये थीम म्हणजे कवितेचा विषय किंवा मध्यवर्ती कल्पना असं आपण म्हणू शकतो त्याला ह्यामध्ये काय विचार असते बघूया आपण एखाद्या कवितेचा मुख्य गाभा किंवा विषय त्या कवितेला मुख्य कल्पना मुख्य विचार घटना हे लक्षात घेऊन आपल्याला दोन ते तीन वेळे ज्याची काय सेंट्रल आयडिया असते म्हणजे मध्यवर्ती कल्पना आपल्याला ह्याची आता ही कविता आपण पाहिली अ टिनेजर्स प्रेयर या टिनेजर्स प्रेयरमध्ये आपल्याला कळालं आहे teenagers dilemma about taking the right decision and the responsibility about the choice falls fully on him or her a wrong decision may ruin the whole life hence the teenager in the poem prays to the god for his help and guidance म्हणून तो देवाला प्रार्थना करतो हे आपल्याला दिसते तुमच्या स्क्रीनवर त्याची सेंट्रल आयडिया थीम दिलेली आहे पुढला मुद्दा फिगर ऑफ स्पीच मराठी मध्ये आपण त्याला म्हणतोय भाषिक अलंकार मराठी भाषेमध्ये तुम्हाला अलंकार माहीत आहेत चेतनागुणवृत्ती विरोधाभास अनुप्रास पुनरावृत्ती हे असे भरपूर असे अलंकार प्रकार आहेत तसे इंग्रजीमध्ये पण आहेत आणि कवितेची भाषा सौंदर्य वाढवण्यासाठी कवी आपले विचार प्रभावी प्रभावीपणाकरता सर्वसामान्य भाषा वापरण्याच्याऐवजी एक वेगळ्या अलंकारिक भाषेचा उपयोग करतात आणि मग ह्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते अलंकार येत असतात बघा स्माइली उपमा मेटाफर रूपक इन्वर्जन उत्क्रम पर्सनुफिकेशन चेतनागृत्ती अँटीथिसिस विरोधाभास एलिट्रेशन अनुप्रास अफॉस्ट्रॉफी परीक्षा संबोधन रिपिटेशन पुनरावृत्ती हायपरबोल अतिशोक्ती हे सगळ्या या फिगर ऑफ स्पीचचा उपयोग कवी आपल्या क कवितेमध्ये करू शकतो आणि मग ही फिगर ऑफ स्पीच आपल्याला पूर्ण जाणून घ्यायची आहे पूर्ण फिगर ऑफ फिगर ऑफ स्पीच तुम्ही समजल्यानंतर तुम्हाला कळेल की या कवितेमध्ये कोणती फिगर ऑफ स्पीच वापरलेली आहे तर आपण या सध्यापुरतं या कवितेचा आपण विचार करूया या कवितेमध्ये कोणकोणत्या फिगर ऑफ स्पीचचा उपयोग केलेला आहे तुम्हाला लाईननुसार कळेल आफॉस्ट्रॉफी इन्व्हर्जन आणि मेटाफर या तीन फिगर ऑफ स्पीचचा या कवितेमध्ये उपयोग केलेला आहे लाईन बाय लाईन तुम्हाला तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल फिगर ऑफ स्पीच समजल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या कोणकोणत्या फिगर ऑफ स्पीचचा इथं उपयोग केलेला आहे पुढल्या मुद्द्याकडे आपण ओळूयात स्पेशल फीचर्सेस यामध्ये टाईप ऑफ द पोएम लँग्वेज स्टाईल ट्यून इम्प्लाइड मिनिंग इट इस चला माहिती घेऊयात आपण स्पेशल फीचर्स म्हणजे काय स्पेशल फीचर्स म्हणजे खास वैशिष्ट्ये म्हणजे कवितेची खास वैशिष्ट्ये आता त्याच्यात टाईप ऑफ द पोयम याविषयी माहिती घेऊया एखादी कविता एखाद्या प्रसंगावर किंवा विषयावर म्हणजे सब्जेक्ट मॅटर कोणत्या विशिष्ट रूपावर म्हणजे त्याचा फॉर्म कोणता आहे कवीला भावणाऱ्या कोणत्याही एखाद्या विषयावर म्हणजे त्याला कोणताही विषय आवडला असेल त्याच्या स्थितीवर प्रसंगावर का कोणत्याही काव्य प्रकारात तो कविता करू शकतो दुसऱ्या मुद्द्यांना आपण विचार करूया लँग्वेज स्टाईल टोन त्याची का कोणत्या प्रकारे त्यांनी फॉर्म केली आहे कविता ती टून कोणती आहे स्टाईल कोणती आहे हे आपल्याला त्या स्पेशल फीचर्समध्ये लेखन करावं लागतं दुसरा एक मुद्दा आहे इम्प्लाईड मिनिंग इम्प्लायड मिनिंग याचा अर्थ होतो सूचित अर्थ म्हणजे कवितला कवितेतले जे कविचार आहेत ते सरळ साध्या शब्दात न मानता ते गर्भित अर्थाने म्हणजे सुचित शब्दाने किंवा ओळीने ते कवितेत मांडत असतात आणि हे मांडताना त्या कवितेचं सौंदर्य खुलवत असतात आणि या सौंदर्याचा म्हणजे या गंभीर अर्थाचा किंवा अर्थाचा खुलाचा स्पष्टीकरण हे पाच ते सहा ओळीत खऱ्या अर्थाने सांगण्याचा सा प्रयत्न करावा लागतो मग आता तुम्ही बघा वेगवेगळ्या कविता अभ्यासल्या असेल नवीमध्ये आपल्याला वाक लिटल लिटल स्लोवर ही आहे होप इज द थिंग विथ फिदर्स ही ही कविता आहे या इम्प्लाइड मिनिंग आपली बरीचशी उदाहरणं आहेत ह्याच्यामध्ये कवीला काय सूचित करायचं आहे वॉक लिटल स्लोवर या कवितेमध्ये आपण मागच्या नववीच्या यत्नामध्ये पाहिलं होतं की एक लहानसा मुलगा आपल्या वडिलाच्या मार्गदर्शन घेणे त्याला वाटचाल करायचे आहे त्याला दिशे त्या दिशेवर त्याला मार्गदर्शन त्या दिशेने त्याला वाटचाल करायची आहे आणि म्हणून तो वडिलांना सांगतो की तुमचे योग्य दिशा योग्य मार्गदर्शन आहे म्हणून तुमच्या पावलावर मला पाऊल टाकत पुढे चालायचं आहे म्हणून तुम्ही थोडेसे सावकाश चला असा त्याचा अर्थ होतो आता आपल्या या कवितेबद्दल आपण विचार करूया अ टिनेजर स्पिर याचे स्पेशल फीचर्स well काय काय आहेत बघूया दिस इज अ शॉर्ट बट वेल स्ट्रक्चर पोएम इन दिस फर्स्ट टू स्टँड द स्पीकर ऑफ द पोएम म्हणजे टिनेजर काय विचार करतो थिंग्स डीपली अबाउट द बर्डन ऑफ मेकिंग चॉईसेस त्याला बर्डन आहे

मला ही कविता आवडली किंवा नाही आवडली तर का आवडली आणि का नाही आवडली याचं कारण मला या मुद्द्यामध्ये नमूद करावं लागेल तर अ टिनेजर्स प्रेयर ही मला कविता आवडली म्हणून मी तो मुद्दा लिहि लिहिणार आहे वाय like आय लाईक द पोएम असं चॉईस करणार आहे त्या दोन्हीपैकी एक आणि त्याच्या पुढे लिहिणार आहे आय लाईक द पोएम ऑफ इट्स क्लिअर अँड इम्पॉर्टंट मॅसेज ॲज अ टिनेजर माय सेल्फ आय कॅन व्हेरी वेल रिएलेक्ट टू धिस व्हेरी रिलेवंट मॅसेज मी लिहून या कवितेबद्दल का आवडली असं हे कारण मी लिहू शकतो अशा प्रकारे आपण या ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम हे कविताच लिहू शकतो तुमच्या स्क्रीनवर बघा अ टीनेजर प्रेयर्स या कवितेचं पूर्ण ॲप्रिशिएशन तुम्हाला दिसतंय तुम्ही स्क्रीनला पॉज करून ते पाहू शकतात आणि वाटलं तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये जाऊन ते डाउनलोडही करून घेऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्यू